मी प्रवीण पाटील, वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर नागपूरचा अध्यक्ष आहे. ह्या सिद्धार्थनगर टेक्यामध्ये बऱ्याचशा वर्षापासून इथं शुअर लाईनचा खूप मोठा प्रश्न आहे. इथं मागल्या 2 वर्षाआधी एका ठेकेदाराने शुअर लाईनचं काम केलं, पण अर्धवट काम केलं होतं आणि अर्धवट काम तसं सोडून तो गेला होता. त्याचा प्रॉब्लेम हा झाला की हे बघा, एवढी मोठी बिल्डिंग दिसते आहे, पण ह्या शुअर लाईन चुकीत झाल्यामुळं त्या शुअर लाईनचं पूर्ण पाणी ह्या बिल्डिंगच्या आतमध्ये शिरलेलं आहे, ज्याच्यामुळे ह्या घरचे लोक घरदार सोडून त्यांनी दुसरीकडे राहायला गेले, घराला ताला बंद करून त्यांनी. इथली एवढी भयंकर इथली अवस्था आहे. आम्ही आज डेप्युटेशन द्यायला आशीनगर झोनला सर्व लोक आले होतो, तेव्हा तिथला जो सहाय्यक आयुक्तला पण माहिती नाही की इथं त्याच्या परिसरात काय प्रॉब्लेम आहे. इथल्या जेईला सांगितल्याच्या नंतरही जेईचं लक्ष नाही आहे, इथल्या जमादारला सांगितल्याच्या नंतर त्याच्याकडलं पण लक्ष नाही आहे. इथले असणारे चारचे चारही माजी नगरसेवक हे BSP या पक्षाचे आहेत. सर, माझं नाव वैशाली गजबी आहे. मी सिद्धार्थनगर टेकणाक्याला राहते, प्लॉट नंबर 261. आमच्या घरामध्ये सांडपाणी जे असते आणि ती पूर्ण ब्लॉकेज झालेली आहे, आणि त्यामुळे आम्हाला एवढं आहे की आम्हाला कपे भांडे बाहेर करावं लागत आहे. त्याच्या व्यतिरिक्त घरी लहान मुले असून बाळं असून ते मच्छरांचा प्रॉब्लेम सगळं नगरसेवकला सांगितलं तरी ते ऐकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यांना म्हणजे जमदारांना सांगितलं किंवा आसनगर झोनमध्ये याच्या अगोदर आम्ही अप्लिकेशन दिलेली अशोक गजबे साहेबांना,